मुंबईतल्या साकी नाक्यात एक धक्कादायक प्रकार घडलाय. एका महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई टाकून तिला जखमी केल्याचा घटना घडली आहे. महिला आता मृत्यूशी झुंज देते आहे. साकी नाका खैरणी रोड येथील एका स्टुडिओजवळ एका टेम्पोत हा घृणास्पद प्रकार समोर आलाय. रात्री 3 सुमारास एका महिलेला मारहाण होत असल्याचा फोन कंट्रोल रूममध्ये आला. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी एक महिला जखमी अवस्थेत आढळली. तिला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी तिच्या गुप्तांगात सळई टाकून तिला जखमी केल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरनं टेम्पो ताब्यात घेतलाय. CCTV आधारे एकाला अटकही केली आहे. मोहन चव्हाण असं या आरोपीचं नाव आहे. या घटनेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांनी. साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका महिलेवर लैंगिक अत्याचार झाला असून त्या महिलेच्या गुप्तांगामध्ये काहीतरी वस्तू आतमध्ये टाकली गेली आणि तिला जखमी करण्यात आले होतं. ह्या जखमी महिलेला राजावाडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. माणी तिची प्रकृती आहे ती अतिशय गंभीर आहे. आपण जर पाहिलं तर हाच जो टेम्पो आहे आणि या टेम्पोच्या आतमध्ये या महिलेवर अत्याचार झाला आणि तिला ह्याच टेम्पोच्या आतमध्ये गंभीररित्या तिला जखमी करण्यात आलं. हिला गंभीररित्या जखमी करण्यात आल्यानंतर पोलिसांनी CCTV आधारे त्या आरोपीला शोधण्यास त्यांना यश प्राप्त झालेलं आहे. मात्र या घटनेमध्ये अजून कोणी आहेत का याचा देखील तपास पोलीस करत आहेत. मात्र त्या महिलेची प्रकृती अजूनही अत्यवस्थ असल्यामुळे तिच्यावर राजावाडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. आता पोलीस याचा छडा लावत आहेत की नेमकं ह्या पूर्ण घटनेमागे कारण काय होतं हे देखील तपास आता पोलीस करत आहेत. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24